हॅलो फ्रेंड्स, आज आपण सुरणाची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी 1/2 किलो सुरण घेतलेले आहे. त्याचे असे मागच्या साईडने साळून घ्यायचे आणि बारीक काप करून घ्यायचे. एक कांदा घ्यायचा, एक टोमॅटो घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायची आणि 1/2 किलो वाटाणा घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण सुरणाचे काप करून घ्यायचे. नंतर कढईत तेल ठेवायचं आहे. ते डीप फ्राय होईपर्यंत, चांगले मऊ होईपर्यंत ते तळून घ्यायचे. ब्राऊन होईपर्यंत तळाचे थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहे ते. नंतर कांदाही तळून घ्यायचा आहे कढईमध्ये, डीप फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटोही डीप फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर जे आपले अद्रक लसूण आहे ते पण थोडेसे असे चमच्यामध्ये घेऊन डीप फ्राय करून घ्यायचे आहे ते. आणि म्हणजे त्याचा कच्चा वास चालले जातो. आणि नंतर त्याची पेस्ट करून घ्यायची. आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून थंड झाल्यावर त्याची पेस्ट करायची. कढईमध्ये परत तेल ठेवायचे भाजीसाठी. त्याच्यात जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आणि ती पेस्ट टाकून परतून घ्यायची. नंतर त्याच्यात लाल तिखट गरम मसाला, धना पावडर आणि हळद टाकून तो मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतवायचा आहे. मग वाटाणा घालायचा आहे. त्याच्यात 5 मिनटं वाफवू द्यायची एक. नंतर परत सुरणाचे काप घालायचे, 5 मिनटं वाफवू द्यायची. मीठ घालायचं आहे. आणि ही रेडी झाली आपली सुरणाची.